Hello friends welcome back in my youtube channel edu change today we will learn two fables from standard 7th english 2.2 a fable is a very short story usually with animal characters or even inanimate things that speak a fable usually ends with a message or a moral. It tells you about the ways of the world and how one should behave in society. These two fables come from Aesop, the famous Greek storyteller. His stories were told and retold in many countries. अकॉर्डिंग टू दिअर ओन लोकल कंडिशन्स हिअर द स्टोरी ऑफ द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस इज रिटोल्ड इन द इंग्लिश स्टाईल विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन फेबल्स यामध्ये दोन छोट्या छोट्या गोष्टी पाहणार आहोत पहिल्यांदा आपण समजून घेऊया फेबल कशाला म्हणतात तर फेबल म्हणजे अतिशय लहान गोष्ट अतिलघुकथा युजुअली विथ ॲनिमल कॅरेक्टर्स की ज्या गोष्टीमध्ये प्राण्यां प्राण्यांचा वापर पात्र म्हणून केलेला असतो आणि इव्हन इनॲनिमेट इनॲनिमेट थिंग्स इथे शब्द दिले पा इनॲनिमेट थिंग्स इनॅनिमेट म्हणजे निर्जीव वस्तू निर्जीव वस्तूसुद्धा बोलणाऱ्या दाखवल्या जातात त्या गोष्टीमध्ये अ फेबल युजुअली एंड्स विथ अ मेसेज ऑर अ मॉरल बऱ्याचदा या फेबल्सचा जो शेवट असतो हा आपल्याला काहीतरी सांगण्यातून होतो बोध देतात या गोष्टी इट टेल्स यू अबाउट द वेज ऑफ द वर्ल्ड अँड हाऊ वन शूड बिहेव इन सोसायटी या गोष्टी आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवतात जगाचा मार्ग दाखवतात जगामध्ये चालायचं चा, बोलायचं चा कसं जगाचा व्यवहार कसा चालतो या गोष्टींची शिकवण या छोट्या छोट्या गोष्टींतून आपल्याला मिळते सोसायटीमध्ये राहायचं कसं दीज टू फेबल्स कम फ्रॉम इसूप तर या ज्या दोन गोष्टी आहेत या इसूपकडून आपल्याला इथे अभ्यासला आप अभ्यासण्यासाठी आलेल्या आहेत आता हा इसूप कोण होता तर हे इथे युसुपचं चित्र तुम्ही पहा इथे हिअर इज द पिक्चर ऑफ युसुप ओके यू कॅन सी युसुफ तर युसुफ वॉज अ ग्रीक फेमस ग्रीक स्टोरी टेलर एक ग्रीक कथाकथनकार हा अतिशय प्रसिद्ध असा uh, कथाकथनकार होता हीज स्टोरीज were told टोल्ड अँड रिटोल्ड इन मेनी कंट्रीज अकॉर्डिंग टू own ओन लोकल कंडिशन्स म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये तिथल्या स्थानिक परिस्थितीनुरूप या युसुफच्या गोष्टी सांगितल्या जातात हिअर द स्टोरी ऑफ द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस इज रिटोल्ड इन द इंग्लिश स्टाईल या ठिकाणी आपण ही जी गोष्ट पाहणार आहोत द टाऊन माऊस अँड द कंट्री माऊस ही इंग्लिश स्टाईलमध्ये आपल्याला शिकायची आहे ठीक आहे इथे एक छोटासा उपक्रम तुमच्यासाठी दिला आहे गोष्टीचं गोष्ट सुरू करण्याच्या अगोदर तो आपण पाहूया डू यू लाईक टू रीड स्टोरीज तुम्हाला गोष्टी वाचायला आवडतात का लिस्ट फाईव्ह ऑफ युअर फेवरेस्ट स्टोरीज तुमच्या पाच गोष्टी ज्या आहेत आवडत्या त्यांची एक यादी बनवा लिस्ट बनवा यू मे लिस्ट स्टोरीज फ्रॉम एनी लँग्वेज तुम्ही कोणत्याही भाषेतून गोष्टींची यादी करू शकता नाव यूज वन ऑर मोर ऑफ द फॉलोईंग स्टोरी टाईप्स टू डिस्क्राईब युअर फेवरेट स्टोरीज ओके तुमच्या ज्या आवडत्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे टाईप दिलेल्या आहेत गोष्टींचे त्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी ॲडजस्ट करायच्या आहेत ओके okay? डिस्क्राईब करायच्या डिस्क्राईब म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचा प्रकार ओळखायचा आहे थोडक्यात ठीक आहे तुमच्या आवडत्या गोष्टींचा मी इथे गोष्टींचे प्रकार वाचतो आणि तुम्हाला त्यांचे मराठीमध्ये पण अर्थ काय होतील ते सांगतो थोडंसं सा संदर्भ म्हणून आपल्याला गोष्ट ही काय असते हे समजून घ्यायचं आहे म्हणून आपण या गोष्टींचे जे प्रकार आहेत हे आपण थोडेसे पाहणार आहोत फोकटेल फोकटेल म्हणजे लोककथा की तुम्ही जर कधी आजो आजी आजोबा यांच्याकडून काही गोष्टी इथून मागच्या त्यांच्या आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी पुढे पुढे सांगितल्या जातात त्यालाच आपण फोकटेल म्हणतो लोक कथा ठीक आहे किंवा जे लोकसाहित्य असतं लोकांचं वाङ्मय लोकांच्यातूनच तयार झालेलं तर त्याला फोकटेल असं म्हणतात त्यानंतर पॅरेबल पॅरेबल म्हणजे बोधकथा हॉरर स्टोरी म्हणजे भयकथा किंवा जी गोष्ट ऐकल्याने आपल्याला भीती निर्माण होते भय वाटतं त्याला हॉरर स्टोरी म्हणतात फेर टेल फेर टेल म्हणजे परिकथा डिटेक्टिव्ह स्टोरी डिटेक्टिव्ह स्टोरी म्हणजे गुप्तहेरांच्या गोष्टी की एखादा गुन्हा घडला खून झाला मर्डर झाला मग त्या मर्डरचा शोध कसा घेतला तो ज्या कोणी केला तो गुन्हेगार शोधून काढला तर मग त्याची जी मांडणी केलेली असते त्याला डिटेक्टिव्ह स्टोरी म्हणतात आपल्याला इयत्ता सातवीच्या पुस्तकामध्ये द रेड हेडेड लीग नावाचा एक धडा आहे पुढे तर तो हा डिटेक्टिव्ह स्टोरी आहे आणि शेरलॉक होम्स हे जे डिटेक्टिव्ह होते त्यांच्यावर आधारित ती गोष्ट आहे आता शेरलॉक होम्स हे सुद्धा स्वतः डिटेक्टिव्ह होते यू कॅन फाइंड मोर इन्फॉर्मेशन ऑन गुगल ऑल्सो ओके नेक्स्ट मिथोलॉजी आता मिथॉलॉजी म्हणजे दंतकथा की दंतकथा म्हणजे या सत्य असतातच असं नाही परंतु आजी आजोबांनी सांगितल्या मग आम्ही ऐकल्या आणि आम्ही पुढच्या पिढीला सांगितल्या तर ते मिथॉलॉजी ठीक आहे त्यानंतर रिअलिस्टिक रिअलिस्टिक म्हणजे सत्यकथा एखादी गोष्ट घटना सत्य घडून गेली असेल तर तिचं रूपांतर गोष्टीमध्ये केलं तर त्याला सत्य रिअलिस्टिक म्हणतो त्यानंतर अनेकडोट अनेकडोट म्हणजे उपाख्यान असं त्याचं डिक्शनरी मिनिंग आहे उपाख्यान म्हणजे एक छोट्या वेगळ्या प्रकारची गोष्टच चाइल्डहूड स्टोरीज म्हणजे बालकथा त्यानंतर पोलिटिकल स्टोरीज राजकीय कथा कॉमेडी कॉमेडी म्हणजे विनोद कथा सटायर सटायर म्हणजे उपहासात्मक केलेलं लेखन किंवा गोष्ट आता उपहास हा शब्दाचा अर्थ कळला का उपहास म्हणजे एखाद्याची टर उडवणे किंवा एखाद्याची गंमत करणे तर त्यासाठी कधी कधी गोष्ट लिहिली जाते सटायर इन्स्पायरिंग इन्स्पिरेशनल मोटिवेशनल स्टोरीज आता इन्स्पायरिंग म्हणजे एखाद्याला प्रेरणा देणारी मोटिवेट करणारी गोष्ट असते तर त्याला इन्स्पायरिंग स्टोरीज त्यानंतर कॉमिक्स कॉमिक्स म्हणजे हास्यकथा की जी गोष्ट वाचून आपल्याला हसू येतं तर ती त्यानंतर पुढे पहा इथे फेबल्स फेबल्स म्हणजे काय सांगा बरं तुम्ही फेबल्स म्हणजे दंतकथा दंतकथेसाठी एक इंग्रजी शब्द छान आहे लिजेंड एल ई जी ई एन डी लिजेंड सुद्धा दंतकथा ठीक आहे त्यानंतर सायन्स फिक्शन सायन्स फिक्शन म्हणजे विज्ञानावर आधारित काल्पनिक का गोष्टी ठीक आहे फंटासी फँटासी सुद्धा फंटसी म्हणजे कल्पनारम्य गोष्टी त्यानंतर फंटसी झाल्यानंतर हिस्टोरिकल ऐतिहासिक गोष्टी उदाहरणार्थ ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी किंवा तानाजी मालुसरे अशा ज्या गोष्टी असतात त्या हिस्टॉरिकल त्यानंतर ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर म्हणजे धाडसकथा फास्टर फेणे जी गोष्ट आहे ती ॲडव्हेंचर मध्ये येऊ शकते की लहान मुलांचं धाडस कसं असतं त्या ज्यातून मांडल्या जातात त्यांना ॲडव्हेंचर स्टोरीज म्हणतात त्यानंतर वीट अँड ह्युमर की जिथे विनोद पण असतो आणि शहाणपण पण असतं तर अशा गोष्टींना आपण वीट अँड ह्युमर असं म्हणतो उदाहरणार्थ चतुर बिरबल आहे किंवा तेनाली रामांच्या गोष्टी आहेत तर त्या वीट अँड ह्युमरमध्ये येतात त्यानंतर रोमॅन्टिक रोमॅन्टिक म्हणजे अद्भुतरम्य किंवा त्यानंतर आपण त्याला रोमॅन्टिक ज्या गोष्टींमध्ये अद्भुतता दाखवलेली असते त्यामध्ये त्याला म्हणायचं रोमॅन्टिक त्यानंतर स्कूल स्टोरीज शालेय कथा त्यानंतर सोशल सामाजिक कथा त्यानंतर स्टोरी विथ अ ट्विस्ट आता स्टोरी विथ अ ट्विस्ट याचं मी सांगतो स्पष्टीकरण नीट लक्ष देऊन ऐका की एखादी गोष्ट असेल आणि समजा एखादा चित्रपट आहे चित्रपटामध्ये एखादा हिरो आहे आणि हिरो पूर्ण रोल पूर्ण करतो शेवटी शेवटी तो काय होतो तोच विलन म्हणून पुढे येतो म्हणजे खरा व्हिलन हा आहे हे आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा त्याला ते ट्विस्ट बसतो तर त्याला म्हणायचं स्टोरी टेल स्टोरी विथ अ ट्विस्ट म्हणजे एखादा आपण मनामध्ये मा चांगली व्यक्ती एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो की ही चांगली चांगली आणि अचानक ती व्यक्ती वाईट वागते तर त्याला म्हणायचं त्या गोष्टींना म्हणायचं स्टोरी विथ अ ट्विस्ट ठीक आहे त्यानंतर ट्रॅजेडी ट्रॅजेडी म्हणजे दुःखात्मिका की ज्या गोष्टीमधून दुःख मांडलेलं असतं मॉरल स्टोरीज मॉरल स्टोरी म्हणजे आपण पाहिलं की ज्या गोष्टीतून आपल्याला बोध मिळतो Talapan moral stories, man. So we have studied about so many types of uh, stories here. Uh, I think uh, all the types will give you right information about uh, story. Uh, it will help you to describe your favorite stories. Okay. Uh, so uh, we will we are going to see here warming up. वॉट इज द वॉर्मिंग अप वॉर्मिंग अप म्हणजे काय असलं तर वर्गामध्ये आम्हाला आम्ही जेव्हा जातो तेव्हा मुलांचं सगळ्यांचं लक्ष आमच्याकडे केंद्रित करण्यासाठी एक दोन मिनटाची ॲक्टिव्हिटी आम्ही तिथं घेतो टू मिनिट्स ऑफ ओरल वर्क आता इथे ओरल वर्क काय करायचं आहे की व्हिलेज या संबंधाने शब्द मला दोन मिनिटामध्ये सांगायचे तुम्ही पटपट चला त्यानंतर सिटी सिटीशी संबंधित शब्द मला सांगा त्यानंतर फॉरेस्ट याविषयीचे शब्द सांगा आणि मग तुम्ही दोन 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 मिनटामध्ये मला भरपूर शब्द सांगण्याचा प्रयत्न कराल आणि तुमचं लक्ष माझ्याकडे केंद्रित होईल त्याला म्हणायचं वॉर्मिंग अप ओके सो नेक्स्ट वी आर फॉर द हिअर इज द हिअर इज आवर स्टोरी द टू फ्रेंड्स अँड अ बेअर गोष्ट तशी का तुम्हाला माहितीच आहे परंतु इथे आपण uh, इफेबल म्हणून अभ्यासणार आहोत रीडिंग टू फ्रेंड्स वेअर ट्रॅव्हलिंग टुगेदर थ्रू अ वूड When suddenly they came across a bear. The bear saw the travelers and rushed out upon them. One of the travelers was good at climbing trees. Without waiting for his friend, he caught hold of the branch of a nearby tree and hid himself. Among the leaves. The other did not know what to do. He had heard that bears do not bother with dead animals. So he threw himself flat down upon the ground with his face in the dust. The bear coming up to him put its muzzle close to his ear and sniffed and sniffed but the man lay very quietly on the ground and did not even breathe at last with a growl it shook its head and slouched off then the fellow in the tree came down to his comrade and laughing said what was it that master bruin whispered to you he told me said the other never trust a friend who deserts you at a pinch i think this is very uh, easy and understandable uh, story some न्यू वर्ड्स आर देअर आता मी तुम्हाला थोडक्यात ही गोष्ट मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो पहा मित्रांनो काय होतं टू फ्रेंड्स वेअर ट्रॅव्हलिंग दोन मित्र प्रवास करत असतात एकत्र एका जंगलातून थ्रू अ वूड उड। वूड म्हणजे जंगल या ठिकाणी पहा वूड शब्द आहे डब्ल्यू डबल ओ डी वेन सडनली दे केम अक्रॉस अ बिअर तेवढं तिथे एक अस्वल येतं ठीक आहे द बेअर सॉ द ट्रॅव्हलर्स अँड रश्ड आउट अपॉन देम ते असूल आणि जेव्हा त्या दोघां मित्रांना मित्र हे प्रवासी असतात ते तर त्या प्रवाशांना जेव्हा असोल पाहतं तेव्हा ते पटकन त्यांच्यावर धावून जातं वन ऑफ द ट्रॅव्हलर्स वॉज गुड ॲट क्लायम्बिंग एक जो प्रवासी असतो तो झाडावर चढण्यात पटाईत असतो वॉज गुड ॲट क्लायम्बिंग आता ही इथे फ्रेश दिसते गुड ॲट ही लक्षात ठेवा बरं का कारण याच्यावर आधारित स्वाध्याय आपल्याला सोडवायचं आहे वॉज गुड ॲट म्हणजे मी त्याच्यात प्रवीण आहे आय आय एम गुड ॲट ड्रॉईंग अ पिक्चर आय एम गुड आय एम गुड ॲट स्विमिंग इन द रिवर ओके अशा पद्धतीने तर त्या गुड ॲट फ्रेजचा वापर करायचा पुढे पहा पुढे काय झालं विदाऊट वेटिंग फॉर हिज फ्रेंड ही कॉट होल्ड ऑन द ब्रँच ऑफ अ नियर बाय ट्री जवळ जवळच्या एका झाडावर तो चढून बसतो पटकन जातो वरती अँड हिड सेल्फ अमंग द लिव्हज आणि स्वतःला पा झाडा झुडपामध्ये लपवतो तो एक मित्र की जो झाडावर चढण्यात पटईत होता आता राहिलं दुसरा द आदर डीड नॉट नो वॉट टू डू त्या दुसऱ्याला काही माहीत नव्हतं काय करायचं आता पुढून तर अस्वल आलेलं ही हॅड हर्ड दॅट वन मिनिट ही हॅड हर्ड दॅट बेअर्स डू नॉट बॉदर विथ डेड ॲनिमल्स त्याने असं ऐकलेलं होतं की uh, हे जे अस्वल असतात मेलेल्या प्राण्यांना त्रास देत नाहीत असं त्याने ऐकलेलं होतं इथे पूर्ण वर्तमान काळ आलाय पहा ही he हॅड हर्ड दॅट त्याने असं ऐकलेलं होतं सो ही थ्रू हिमसेल्फ फ्लॅट डाऊन अप ऑन द ग्राउंड म्हणून त्याने आता इथे काही शब्दशा अर्थ घ्यायचा नाही सो so ही थ्रू हिमसेल स्वतःला फेकून दिलं वगैरे त्या तो याचा अर्थ की तो पटकन सपाट जमिनीवर झोपला फ्लॅट डाऊन अप ऑन द ग्राउंड पटकन जमिनीवर तो पालथा पडला विथ हिज फेस इन द डस्ट पालथा झोपला आता फेस इन द डस्ट म्हणजे काय धुळीत त्याने तोंड खूप असलं का नाही तर तो पालथा झोपला असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे पुढे जाऊ द बेअर कमिंग अप टू हिम म्हणजे अस्वल त्याच्याजवळ आलं कुट इट्स मझल क्लोज टू हिज इयर आणि त्याचं जे सोंडेसारखं नाक होतं ना मझल तर त्याने काय केलं ते नाक त्याच्या कानाजवळ नेलं अँड स्निफ्ट अँड स्निफ्ट आणि जोरात हुंगलं वास घेतला त्याच्या कानाजवळ बट द मॅन ले व्हेरी क्वाईटली परंतु तो जो माणूस दुसरा खाली पडला होता तो अतिशय शांतपणे झोपला होता ऑन द ग्राउंड अँड डीड नॉट इवन ब्रीथ आणि अक्षरशः तो श्वास सुद्धा घेत नव्हता ॲट लास्ट विथ अ ग्राउल इट शुक इट्स हेड अँड स्लॉच डॉफ शेवटी काय झालं मग त्याने थोडंसं गुरगुरला त्याच्या कानाजवळ आणि तो तिथून डोकं हलवून निघून गेला तिथून शुक शुक इट्स हेड अँड स्लॉच डॉफ स्लॉच लॉप म्हणजे हताश होऊन थोडक्यात निघून गेला खांदे पाडून ठीक आहे असा पुढे पहा देन द फेलो इन द ट्री केम डाऊन टू हिज कॉम्रेड आता तो झाडावर चढलेला जो मित्र होता तो खाली आला तो खाली आला आणि आपल्या मित्राला म्हणाला इथे कॉम्रेड शब्द दिसला तुम्हाला कॉम्रेड म्हणजे कंपॅनियन तुमचा जोडीदार साथीदार मित्र सवंगडी सखा एवढे अर्थ निघतात त्याचे कॉम्रेडचे आपल्याकडे एक राष्ट्रीय पक्ष आहे कम्युनिस्ट पक्ष तर त्या कम्युनिस्ट पक्षाचं जे काम करतात ना लोक त्यांनासुद्धा कॉम्रेड हे संबोधन वापरलं जातं ठीक आहे अँड लाफिंग तो कॉम्रेड वरून आला आणि म्हणाला काय म्हणाला बा लाफ हसून व्हॉट वॉज इट दॅट मास्टर ट्रू इन टू यू तो मास्टरब्रुईन काय म्हणाला तर इथे मास्टरब्रुईन म्हणजे बेअर की गोष्टीमध्ये जेव्हा बेअरचा उल्लेख केला जातो ना तर त्यामध्ये मा मास्टरब्रुईन असा नावाने त्याचा उल्लेख केला जातो अस्वलाचा ठीक आहे ही टोल्ड मी सेड द आदर तो झोपलेला म्हणाला त्याने मला सांगितलं नेव्हर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेजर्ट्स यू ॲट अ पिंच जो मित्र संकटात सोडून निघून जातो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नकोस असं तो म्हणाला हिअर वी फिनिश्ड धी स्टोरी आपल्याला एक सुविचार माहिती आहे का मित्राच्या बाबतीतला की अ फ्रेंड इन नी अ फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड ओके की जो गर गरजेच्या काळात आपल्याला धावून येतो मित्र तोच खरा मित्र असतो हो की नाही सो दॅट आय थिंक धीस स्टोरी टेल्स अस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ फ्रेंडशिप ओके हिअर सम क्वेश्चन्स आर देअर लिसन अँड आन्सर ॲक्च्युली ही गोष्ट मी जेव्हा सांगत होतो त्यावेळेस हे प्रश्न तुम्ही त्याचे उत्तरं सांगायचे असतात पहा हू रश्ड आउट अपॉन द फ्रेंड्स कोण धावून आलं त्यांच्यावर त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं वेअर वेअर दे ॲट दॅट टाईम कुठं होते दे वेअर इन द दे वेअर ट्रॅव्हलिंग थ्रू अ वूड ओके जंगलातून ते प्रवास करत होते इन द वूड यू कॅन राईट आणि कोण धावून आलं त्यांच्यावर पटकन अ बेअर ओके नेक्स्ट इथे डिफ डिफिकल्ट न्यू वर्ड्स दिलेले आहेत स्लॉच स्लॉच म्हणजे वॉक अवे विथ इट्स शोल्डर्स बेंड फॉरवर्ड ओके तर खांदे झुकवून पुढे झुकवून निघून जाणे त्यानंतर कॉम्रेड फ्रेंड कंपॅनियन मास्टर ब्रुईन मिस्टर बियर त्यानंतर डेझर्ट लिव बिहाइंड डेझर्ट म्हणजे डेझर्टचा अर्थ वाळवंट पण होतो परंतु इथे अर्थ घ्यायचा लिव बिहाइंड म्हणजे एकट्याला सोडून निघून जाणे ॲट अ पिंच म्हणजे इन अ इमर्जन्सी संकटामध्ये लसून इथे डिस्कशनसाठी काही पॉईंट दिलेत प्रश्न दिलेत पहा इथे डिस्कस वाय डीड द अदर ट्रॅव्हलर लाय विथ हिज फेस इन द डस्ट जो दुसरा प्रवासी होता तो जमिनीवर का झोपला थोडक्यात का झोपला माहिती आहे ना तुम्हाला त्याचं त्याला काय माहिती ही हॅड हर्ड दॅट बियर्स डू नॉट बॉदर विथ डेड ॲनिमल्स सो ही ले डाऊन ऑन द अर्थ ओके नाऊ नेक्स्ट डीड द बो डीड द बेअर रिअली व्हिस्पर टू द ट्रॅव्हलर व्हिस्पर म्हणजे खरोखर कुजबुजला का तो त्याच्या कानामध्ये त्याने खरंच सांगितलं का असं की नेवर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेजर्ट्स यू ॲट अ पिंच तर ते लक्ष त्याच्यावर चर्चा करायची तुम्ही त्यानंतर इथे प्रश्न पहा यूज द फ्रेज बी गुड ॲट समथिंग इन युअर ओन सेंटेन्स तुम्ही तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये याचा वापर करायचा आहे या फ्रेजचा बी गुड ॲट समथिंग मी कसा वापर केला की आय एम गुड ॲट रायटिंग ओके जसं मी लिहिण्यात चांगलं आहे आय एम गुड ॲट टेलिंग अ स्टोरी मी गोष्ट सांगण्यात चांगलं आहे त्या पद्धतीने तुम्ही वाक्य तयार करायचे दहा वाक्य आणि मला पाठवायचे ठीक आहे फाईंड द सेंटेन्स इन विच इट इज यूज्ड इन धीस स्टोरी या गोष्टीमध्ये बी गुड ॲट समथिंग ही फ्रेज कुठं वापरली ते वाक्य लिहायचं आहे यू कॅन सी हिअर पिक्चर ऑफ धीस स्टोरी वन मॅन इज लाईंग डाऊन And bear is there. He is uh, when uh, his friend is uh, climbed on the tree, and he is sitting there. Okay, watching to her, uh, to his friend. Now, so we have completed here story. I think you la you all liked my story, and also you. Are I am very thankful to all of you for watching this video. Thank you very much. Bye everyone.